नमस्कार, मी डॉक्टर आदिती कुंटे पत्के पत्के हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण गरोदरपणातील व्यायाम ह्या विषयावर जरा माहिती घेणार आहोत. गरोदरपणात केलेला व्यायाम हा नेहमी आवश्यक असतो व बाळ आई ह्या दोघांसाठी फायद्याचा ठरतो. गरोदरपणात तुम्ही 20 ते 25 मिनटं व्यायाम हा केलाच पाहिजे. तो व्यायाम हलक्या स्वरूपाचा असावा, म्हणजे चालण्याचा किंवा योगा किंवा प्राणायाम असे व्यायाम तुम्ही करू शकता. त्याचबरोबरीने चालणे हा एकदम सोपा व सहज जमण्यासारखा व्यायाम आहे. रोज तुम्ही 20 ते 25 मिनटं चाललात तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेमंद ठरू शकतं. आपण व्यायाम का करावा तर शरीरात गरोदरपणातील बदल जे घडतात त्याच्यावर मात करण्यासाठी हा व्यायाम केला पाहिजे. तुम्ही ट्रेडमिल किंवा वेट लिफ्टिंग असे जड व्यायाम टाळावेत ते करू नयेत. गरोदरपणात तसे व्यायाम केलेले चालत नाहीत. असे काही व्यायाम आहेत जे तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. फक्त ते व्यायाम करताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, जसे की तुम्ही बसताना किंवा उठताना काळजीपूर्वक उठलं बसलं पाहिजे, किंवा जास्त करून तुमच्या पाठीवर जास्त तुम्ही झोपलं नाही पाहिजे. त्याचबरोबरीने व्यायाम झाला किंवा व्यायाम करायच्या आधी जास्त प्रमाणात पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं फ्लुइड हे घेतलं पाहिजे. तर व्यायाम कोणी करू नयेत तर काही गरोदरपणातील स्थिती असतात की ज्यामध्ये व्यायाम न केले पाहिजेत किंवा व्यायाम करणे टाळावे, जसे की प्लासेंटा प्रिविया जर तुम्हाला असेल, म्हणजेच तुमची वार खालच्या बाजूला असेल, तर तुम्हाला ब्लीडिंगची रिस्क असते. त्यामुळे तुम्ही गरोदरपणातील व्यायाम हा टाळावा. अजून तुम्हाला जर जुळी किंवा तिळी बाळं होणार असतील, म्हणजेच ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स, तर तुम्ही जास्त व्यायाम करू नये. तो व्यायाम तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. अजून जर तुम्हाला तुमच्या गर्भाशयाचं तोंड जर का छोटं असेल, टाका घालायची गरज असेल किंवा आधी टाका घातला असेल तर व्यायाम करू नये. जर तुमचे BP प्रेग्नन्सीमध्ये वाढत असेल तर तुम्ही व्यायाम करणं टाळावं किंवा योग्य सल्ल्याने व्यायाम करावा. आणि जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी कम्प्लीट बेडरेस्ट म्हणजे पूर्ण आराम जर सांगितला असेल तर व्यायाम करू नये. अजून व्यायाम कुठले करावे व कुठले नाही करावे ह्याबद्दल माहिती मिळण्यासाठी पत्के हॉस्पिटलच्या YouTube पेज आणि Facebook पेजला अवश्य भेट द्या. धन्यवाद.